त्याच्या वेळेस ना एक दुसरा प्रश्न असा उपस्थित केला गेला की कोविडचा मुद्दा महाराष्ट्रात सर्वाधिक होता, सर्वात जास्त अर्बनायझेशन शहरीकरण महाराष्ट्रामध्ये, अशा वेळेस या मुद्द्यावरती कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन व्हायला होतं, तर ऑपोजिशनकडनं मुद्दे उपस्थित कुठले केले गेले? मंदिर उघडा, मंदिरांसाठी आंदोलनं केली गेली, लॉकडाऊनला काही ठिकाणी विरोध करण्यात आला की लॉकडाऊन नको, व्यापाऱ्यांना नुकसान होतं वगैरे. व्यापाऱ्यांना नुकसान होतं मुद्दा खरा आहे, पण ज्या प्रकारे केसेस वाढत होत्या आणि जे कन्स्ट्रक्टिव्ह त्याच्यावरती ऑपोजिशनकडनं क्रिटिसिझम व्हायला होतं ते न होता मग थेट राज्यपालांनी त्यात उडी घेतली पत्र लिहून. कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणजे आम्ही असं म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही दारूचे दुकान उघडतायत याचं आम्ही स्वागत करतो आणि मंदिरं बंद ठेवा असं म्हणता आलं असतं. दारूच्या दुकानांना असं आहे, जोपर्यंत तुम्ही मंदिरालय उघडले नाही तोपर्यंत मंदिर उघडा असं म्हटलं नाही. सरकारची प्रायोरिटी काय आहे? सरकारची प्रायोरिटी मंदिरालय होतं. बारमध्ये कोविड होत नाही, बारमध्ये बसून लोक एकत्रित दारू पित नाही, उलट मंदिरांमध्ये इतर राज्यांनी मंदिरं उघडली एकही अशी घटना नाही आहे की मंदिरांमुळे कोविड झाला, कारण कोविड प्रोटोकॉल मंदिरांनी पाळला. आणि प्रश्न मंदिरं उघडा हा कशा करता होता? हा याकरता नव्हता, आम्ही हिंदू आहोत, 33 कोटी देव आहे, जिथे नमस्कार केला तिथे देव आहे, पण त्या मंदिराचं एक अर्थकारण आहे. त्या मंदिरावर छोटे छोटे लोक अवलंबून आहेत, फूल विकणारे, प्रसाद विकणारे, अगरबत्ती विकणारे, अगरबत्ती बनवणारे पुजारी, तिथला स्टाफ, आम्ही म्हटलं नाही उघडायचे ना, मग त्यांना मदत करा ना, केलं ना कर्नाटकाने, त्या लोकांना मदत केली, फूल विकणाऱ्यांना मदत केली, सगळ्यांना केली. तुम्ही मदतही करणार नाही आणि त्यांना उपासमारी करता सोडाल. म्हणून मी म्हणतो की पहिला सवाल हा विचारायला पाहिजे सरकारला की जाऊ द्या, आम्ही मंदिरं उघडा म्हणतो ते चूक असेल, मंदिरालय का उघडता? आजही तुम्ही बघा ना, तुम्ही एकालाही कोविडमध्ये मदत केली नाही, 12 बलुतेदाराला केली, कोणाला केली नाही. मदत कोणाला केली? प्रस्ताव काय आला? तर ज्यांचे बारचे लायसन्सेस आहेत त्यांचे बार न चालल्यामुळे बारच्या लायसन्सेसची फी 50% करा. मग सरकारची प्रायोरिटी काय? काल परवाही आपण बघितलं की ज्यावेळेस सगळ्या राज्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले, रोज गुजरात आठवतो ना, आता 15 रुपयाने भाव कमी आहे, गोव्यामध्ये 12 रुपयाने कमी आहे, परदेशी मध्ये कमी केले. पण इथे तुम्ही सांगताय की पेट्रोल डिझेलचे भाव कमी करायला पैसे नाही आणि मध्यावरचे भाव अर्धे करता, काय कारण होतं? काही कारण नव्हतं, केलं ना तुम्ही अर्धे. त्यामुळे मुळातच आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशनच होतो, म्हणून सरकारला लॉकडाऊनमध्ये आम्ही मदत केली, मदत केली आम्ही. आणि एवढंच नाही, भारतीय जनता पार्टी तर अशी होती की आम्ही जवळजवळ 70 लाख लोकांपर्यंत अन्नधान्य आणि शिधा पोहोचवली. आमची पूर्ण पार्टी रस्त्यावर होती, आमचे 200 पेक्षा जास्त कार्यकर्ते हे काम करताना मृत्युमुखी पडले, पण आम्हाला सेवा ही संघटन हा मंत्र दिला होता, त्यामुळे आम्ही काम करत होतो. सरकार कुठे होतं? एवढ्या मोठ्या कोविडच्या काळामध्ये इतकी अडचण होती, एकदाही विरोधी पक्षनेत्याला बोलवलं नाही तुम्ही? विरोधी पक्षनेता काही घटक नाही आहे, त्याला काही समजत नाही आहे? एक मीटिंग जी सुरुवातीला तुम्ही घेतली त्यानंतर मीटिंग तरी घेतली का? जर एवढा कोविड गंभीर होता आणि विरोधी पक्षाने फार प्रगल्भ वाटायला पाहिजे होतं तर तुमची जबाबदारी नव्हती, तुम्ही मीटिंगही घेत नाही. ही परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हँडल करता आली असते का? मुंबई सारखं शहर पहिल्या लाटेमध्ये तुम्हाला आठवत असेल की मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल फ्लाईट्सने 5 लाखाहून जास्त लोक म्हणजे बाहेर लॉकडाऊन लागल्यानंतर, लॉकडाऊन लागण्यापूर्वी 24 मार्च पूर्वी मोठ्या प्रमाणात मुंबई एअरपोर्टला उतरले होते. ही परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हँडल करता आली असते असं तुम्हाला वाटतं? मुळातच मला असं वाटतं की संकटाला संधीमध्ये रूपांतरित करण्याच्या गोष्टी जे करतात त्या लोकांनी संकटामध्ये संधी साधूपणा केला, माझा आक्षेप त्याला आहे. कोविडच्या नावावर मुंबई महानगरपालिका MMRDA जो भ्रष्टाचार झाला आहे माझा आक्षेप त्याला आहे. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं हे असतं. तुम्ही कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करता, तुम्ही लस खरेदीमध्ये भ्रष्टाचार करता, तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारे इक्विपमेंट खरेदीमध्ये भ्रष्टाचार करता. कोविडच्या नाव आम्ही तर पुस्तिका काढली आहे ना, उत्तर एक नाही देऊ शकले, ते एकाचं उत्तर नाही देऊ शकले. वेगळ्या प्रकारे हँडल करणं म्हणजे अरे एवढे समोर 50-50 हजार कोटी रुपयाचे तुमच्याकडे डिपॉझिट आहेत. गरीब गरीब राज्यांनी देखील कोविड मॅनेज केला. नागपूर महानगरपालिका आम्ही होतो ना त्या ठिकाणी, केला ना आम्ही मॅनेज, एक नवा पैसा नाही दिला तुम्ही. तुमचं प्रायोरिटी काय होती? मुंबईमध्ये MMRDA च्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी कोविड सेंटर केलं, का नाही केलं? नागपूरला दुय्यम नागरिक आहेत, का नाही केलं? अमरावतीला दुय्यम नागरिक आहेत, का नाही केलं? औरंगाबादला दुय्यम नागरिक आहेत. त्यामुळे एकूणच हे जे हँडलिंग आहे ना, या हँडलिंगवर माझा आक्षेप आहे.